स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। कणखर देशा, राखड देशा, गगनांच्याही देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्नेहा मारुती मोरे, समाज विकास विद्यालय सागावची विद्यार्थिनी। आज महाराष्ट्र महावक्ता या ऑनलाईन स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या समोर विषय मांडत आहे, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज। माझ्या व्हिडिओला विजेता ठरवण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि स्वराज्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। सह्याच्या कडाका पर्णाही पाजर फुटेल, डोंगर माथ्या नाही घाम फुटेल आणि झाडे झुडपे ईश्वराचे, हर हर महादेव या गगनलकारीने अवघा महाराष्ट्र देशातून चौरा धडकी भरायची। ही गगनभेदी ललकारी जसे धामधुमी निनादत होती, तो रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, बहुजनांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय। सह्याच्या खुशीत एक हिरा चमकला, भगवान तिराग चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, हातात घेऊनही तलवार तो शत्रूवर गरजला, असा महाराष्ट्रात एक शिवाजी राजा होऊन गेला, असा महाराष्ट्रात एक शिवाजी राजा होऊन गेला। अवघ्या 15 वर्षी स्वतंत्र स्वराज्याचे स्वप्न आपल्या उडाशी बाळगत चर्मा दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती स्वार, दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती स्वार, हर हर महादेव गर्जले ते चरमावळ्यांच्या जोरावर, हर हर महादेव गर्जले ते चरमावळ्यांच्या जोरावर। अवघ्या मुठभर सैन्याने घेऊन ज्याने आभाळ बशौर्य गाजवले, आपल्या चतुर आणि चाणक्ष बुद्धीने गणवी कावा खेळ भल्या भल्या शत्रूंना पाणी पाजले, ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय। मित्र हो, दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला आणि सुमारे 350 वर्ष अंधारात चस्पणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाची किरण पसरू लागले। शिवबाचा जन्म झाला, दलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांत संहारी जन्मला, माझा राजा जन्मला। संबंध शिवनेरी किल्ला, सनई चौघडा आणि नगारा त्याच्या आवाजाने भरून गेला। शिवनेरीचा आनंद लग्नात मावेनासा झाला। लढाईत गुंतलेल्या पित्याचा सहवास फारसा लाभला नाही, पण आईजीजाऊचं प्रेम, शिकवण आणि गुलामगिरीत खितपत पडलेल्या राज्याची माहिती त्यांना आईकडूनच मिळाली। लहानपणीच किल्ला किल्ला खेळत असताना त्यांनी आपल्या मताशी सहमत असणारे सवंगडी मिळवले, हेच पुढे त्यांचे खरे मैत्र बनले आणि लढाईच्या काळात त्यांनी शिवरायांसाठी आपले प्राणही तर हातावर ठेवले। रायदेशपुरावर स्वराज्याची प्रतिज्ञा, लगेच स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडाचा रण प्रताप, आग्रहून सुटका, पन्हाळ्याहून सुटका, असे एक ना एक प्रसंग अंगावर शहारे आणणारे, महाराजांच्या पराक्रमाची कीर्ती पटवून देणारे आहे। महाराजांच्या पराक्रमाची कीर्ती सहुदिशेला पसरू लागली होती। शिवरायांनी गनिमानात जेल सांगले होते आणि अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला, तो म्हणजे शिवरायांनी। शेतकऱ्याच्या गवताच्या गाडीलाही धक्का लागू नये म्हणून ते नेहमी प्रयत्नशील राहिले। सैन्यातही त्यांचा दबदबा होता, त्यांच्या मताशी दुमतकणे म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालणे आणि तसे धाडसही कोणी करणार नाही असा त्यांचा दरारा होता। सत्यप्रिय लोकन्यायी हा राजा खरंच रयतेचा राजा होता। जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेचा हात फिरवणारा माझा शिवाजी राजा होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेचा हात फिरवणारा माझा शिवाजी राजा होता। शिवरायांनी प्रजेसाठी आपले उभे आयुष्य खर्ची घातले होते, मणिकसलाही मोह न पाळता जीवावर उदार होऊन केवळ जनतेसाठी शत्रूच्या मगर मिठीतही हसत हसत जाणारा आणि शत्रूची दानादान उडवणारा असा हा एकमेव राजा होता। मित्र हो, शिवराय म्हटलं की त्यांचा इतिहास आठवला की कशाचेही भान राहत नाही, अंगावर रोमांच उठतो, अन्यायविरुद्ध मन पेटून उठतं। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती। शिवरायांच्या इतिहासाबद्दल सध्या किती वादविवाद चालू आहेत, तुम्ही आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोच आहोत। त्यांच्या 2-2 जयंत्या साजऱ्या केल्या जात आहेत। खरं तर रोज शिवजन्मोत्सव साजरा केला तरी त्यांना आदरांजली म्हणून कमीच पडणार आहे। त्यांनी केलेल्या कार्याचे, पराक्रमाचे पाप महाराष्ट्र कधीच फेडू शकणार नाही, पण त्यांच्या पराक्रमाची, विचारांची पताका आपण सदैव फडकू शकतो। सध्या इतिहासाबद्दल कोणी काही म्हणो, काय खरं काय खोटं, खरं तर आम्हाला नव्या पिढीला कळायलाच हवं, म्हणून मी म्हणते आजचे किल्ले बघितले तर आम्ही म्हणू शकतो आमच्या शिवरायांचा पराक्रम खरा आहे,
म्हणजे शिवरायांचा हर हर महादेव वीरस्थानी बनलेला गजब खरा आहे. त्यांनी बांधलेला प्रत्येक किल्ल्याचा प्रत्येक दगडाला प्रत्येक चिराला विचारा तो अजूनही साक्ष देत आहे शिवरायांच्या पराक्रमाची युद्ध नीतीची आणि दृष्टी आणि दूरदृष्टीची. यावरून मित्रांनो मी म्हणे की ही ध्येयाची तलवार शिवाची की ही ध्येयाची तलवार शिवाची शत्रूचा कडदणका परवाना जीवाची. महाराष्ट्राच्या शूरवीरांनो जाणे ठेवा शिवबाच्या इतिहासाची. महाराष्ट्राच्या शूरवीरांनो जाणे ठेवा शिवबाच्या इतिहासाची. चला आपण एकदा जयघोष करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल मित्रांनो, विजेसारखी तलवार चालवून गेला निद्रा छातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजेसारखी तलवार चालवून गेला निद्रा छातीने हिंदुस्थान हलवून गेला. मुठ वारणक्या घालून अफजलखानाचा पुतळा फाडून गेला. मुठभर सैन्याने घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुजरा केला असा एकच माझा शिवाजी राजा होऊन गेला. असा एकच मर्द मराठा माझा शिवाजी राजा होऊन गेला. धन्यवाद. जय शिवराय.